धनुष्यबाण कुणाचा यावर शिंदे आणि ठाकरे गटांची सुनावणी संपली आहे, मात्र काही मुद्दे राहिले असतील तर आज लेखी मुद्दे मांडण्याची शेवटची मुदत आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लेखी मुद्दे दिले जाणार आहेत. यानंतर निवडणूक आयोग निर्णय घेईल. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये ही मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. तसंच राष्ट्रीय कार्यकारिणी घेण्याची ही विनंती करण्यात आली आहे. याच दोन मागण्या लेखी स्वरूपात केल्या जाण्याची शक्यता आहे. तर मतांमुळे पक्षाची मान्यता ठरते, त्यामुळे आमदार खासदार जास्त असलेल्या गटाला धनुष्यबाण चिन्ह द्यावं असा युक्तिवाद शिंदे गटानं याआधीच केलाय. या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत, त्यासाठी थेट जाऊयात नवी दिल्लीत. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत. राम, आज निवडणूक आयोगात नेमकं काय घडणार आहे? दिवस आहे की आज शेवटचा संधी आहे दोन्ही पक्षांना लेखी म्हणणं मांडण्या दोन्ही पक्षांना लेखी म्हणणं मांडण्यासाठी. यापूर्वीच काही युक्तिवाद जे आहेत ते करण्यात आलेले आहेत, परंतु आता जे लेखी म्हणणं आहे त्यामध्ये आणखीन कोणते वेगळे मुद्दे मांडले जातील ते पाहावं लागणार आहे. आणि दोन मुद्दे जे आहेत ते ठाकरे गटाकडून वारंवार मांडण्यात येत आहेत. पहिला मुद्दा म्हणजेच की जोपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये निकाल येत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये, हा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजेच की राष्ट्रीय कार्यकारिणी घेण्यासाठी परवानगी द्यावी. मात्र आजचे जे सबमिशन आहे त्या सबमिशननंतर दोन शक्यता ज्या आहेत त्या निर्माण होत आहेत, त्या आपण झी 24च्या प्रेक्षकांना सांगू. पहिली शक्यता म्हणजेच की निकाल जो आहे तो राखून ठेवला जाण्याची शक्यता आहे, कारण लेखी निवेदन दिल्यानंतर लेखी म्हणणं मांडल्यानंतर राखून ठेवला जाऊ शकतो निकाल. आणि दुसरी जी शक्यता आहे ती म्हणजेच की निकाल लगोलग दिला जाऊ शकतो, कारण यापूर्वीच संपूर्ण युक्तिवाद संपलेला आहे. त्यामुळे या दोन शक्यता आहेत. या दोन शक्यतापैकी कोणती महत्त्वाची शक्यता होऊ शकते हे पाहावं लागणार आहे. मात्र यापूर्वी अनेक युक्तिवाद झालेले आहेत, मग ते कागदपत्र बोगस दिलेले आहेत हा युक्तिवाद झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा युक्तिवाद म्हणजेच की प्रतिनिधी सभा ही महत्त्वाची का आमदार खासदार महत्त्वाचे. यापूर्वी जे निकाल देण्यात आलेले आहेत त्यामध्ये आमदार खासदारांचं संख्याबळ ज्यांच्याकडे आहे त्यांना चिन्ह मिळालेलं आहे, त्यामुळं आता इथे काय पाहिलं जाते ते पाहावं लागणार आहे. पक्षामधलं संख्याबळ का आमदार खासदारांचं संख्याबळ, त्यामुळं आणि धनुष्यबाण कोणाला मिळणार आणि नाव कोणाला मिळणार, कारण यापुढचे निकाल जे आहेत ते नाव पक्षाचं जे आहे ते फ्रीज करण्यात आलेलं आहे आणि केवळ चिन्ह जो आहे ते देण्यात आले आहे. त्यामुळे इथे पण शिवसेने नाव फ्रीज केलं जाऊ शकतं का आणि केवळ चिन्ह जे आहेत ते एखाद्या गटाला मिळू शकतं का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. त्यामुळे आता थोड्या वेळामध्येच ही टीम जी आहे आज दिवसभरामध्ये सबमिशन करू शकते. ठीक राम, एकंदरीत महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची घडामोड आज दिल्लीत घडणार आहे आणि त्या संदर्भातले सगळे अपडेट्स थेट दिल्लीतून तुमच्या माध्यमातून आपल्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.